कुटुंबात सुख शांती लाभावी, धनधान्याची संपन्नता लाभावी आणि दुःख रोगांचा नाश व्हावा यासाठी अनेक स्त्रिया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी श्री महालक्ष्मीचं मोठ्या भक्तिभावाने पूजन करतात। यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आल्याने अनेकांना प्रश्न आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरुवार करावे। यासह शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने त्या दिवशी व्रत करावं का असा संभ्रमही निर्माण झालाय। मग यंदा तुम्ही मार्गशीर्ष व्रत पाळणार असाल तर व्रताच्या नेमक्या तारखा कोणत्या आहेत, मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय आणि कोणत्या तारखेला पहिला आणि शेवटचा गुरुवार येणार आहे, या निमित्ताने घरामध्ये काय केलं जातं या संबंधित सर्व माहिती जाणून घेऊया। पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्रतवैकल्याचा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना 13 डिसेंबरपासून सुरू होतोय। या महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते। महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार स्त्रिया मनोभावे पूर्ण करतात। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महिला सकाळी स्नान करून महालक्ष्मी व्रतासाठी घटाची मांडणी करतात। 5 पाने आणि नारळाने घट बनवला जातो, त्याचा साज शृंगार केला जातो। या घटावरती मुखवटाही बसवला जातो किंवा या घटाच्या समोर महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो। त्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला पूजा करून महालक्ष्मी व्रताची कथा वाचून नैवेद्य दाखवला जातो। या निमित्ताने महिला दिवसभर उपवास देखील करतात। मात्र यंदाच्या मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आहेत। या उपवासामागे प्रत्येकाची काही ना काही श्रद्धा असते। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घटाच्या स्वरूपात किंवा मूर्तीची महालक्ष्मीच्या स्वरूपात पूजा केली जाते। घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे प्रार्थना करून कुटुंबाला सुख समाधान शांती ऐश्वर लाभावं अशी प्रार्थना केली जाते। शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन केलं जातं। याचबरोबर शेजारच्या सवाष्ण बायकांना किंवा मुलींना हळदी कुंकू दिलं जातं। यावर्षी मार्गशीर्षमधील पहिला गुरुवार 14 डिसेंबरला आहे, दुसरा गुरुवार 21 डिसेंबरला आहे, तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला आहे, चौथा गुरुवार 4 जानेवारी आणि 5वा गुरुवार 11 जानेवारीला आहे। 5वा गुरुवार हा अमावस्येयुक्त गुरुवार असेल। मग शेवटचा गुरुवार करावा का, तर याचं उत्तर मिळतं धर्मसिंधू आणि निर्णयसिंधू ग्रंथामध्ये। यानुसार अमावस्येयुक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो, त्यामुळे या दिवशी उपवास करावा। यासह नित्यनियमांनुसार व्रत पूर्ण करावं किंवा यासाठी कुठलीही शंका मनात ठेवू नये। याउलट मार्गशीर्ष महिन्यातील देवीचं व्रत करण्यासाठी एक गुरुवार जास्त मिळाला असल्याने भक्तिभावाने पूजन करावं। पहिल्यांदाच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घटमांडणी करत असाल तर त्याची पूजाविधी जाणून घेऊया। श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांनी नियम जाणूनच हे व्रत करावे। हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावं म्हणून याबरोबरच महालक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी करायचं असतं। व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे, शरीराने आणि मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा। या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी महालक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते ज्या व्यक्तीच्या घरात स्वच्छता सजावटीसह पवित्रता कुटुंबात आनंद आणि मंगलमय वातावरण असतं। अशा परिस्थितीत आपलं घर या दिवशी स्वच्छ ठेवावं। पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी। रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती चौरंग किंवा पाट मांडावा। पाटाच्या कडेने रांगोळी काढावी। चौरंगावरती लाल कपडा अंथरून त्यावरती तांदूळ किंवा गव्हाची रास घालून त्यावरती तांब्याचा कलश ठेवावा। कलशाला स्वस्तिक चिन्ह काढून कडेने हळद कुंकवाच्या रेषा ओढाव्यात। कलशामध्ये पाणी दुर्वा पैसा आणि सुपारी ठेवावी। कलशावरती विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळे किंवा 5 झाडांच्या डहाळी म्हणजेच पंचपत्री कलशावर ठेवावी। त्यावरती नारळ ठेवावा। चौरंगावरती श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावे। यापुढे पानाचा एक विडा ठेवावा, त्यावरती खोबरं खारीक सुपारी हळकुंड बदाम ठेवावे। 5 फळे ठेवावी। खडीसाखर किंवा गुळाचा नैवेद्य दाखवावा। आता पूजा कशी करावी, तर देवी महालक्ष्मीची षोडशोपचारी पूजा करावी। देवीला कमळाचं फूल वाहावं, सगळीकडे हळद कुंकू अक्षता फुले वाहावीत, दीप धूप अगरबत्ती लावावी,
यानंतर संपूर्ण कुटुंबासह श्री महालक्ष्मी व्रतकथा वाचावी. एकाग्र आणि शांत चित्ताने कथा महात्म्य वाचावं. एकाग्र आणि शांतता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचं अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवतं असं म्हणतात. म्हणून शांतता असायलाच हवी. त्यानंतर आरती करावी. संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा. गायीसाठी एक सेपरेट पान काढावं. दुसऱ्या दिवशी कलशातलं पाणी घरात शिंपडावं आणि नंतर हे पाणी तुळशीला घालावं. या दिवशी पूजा करणाऱ्या व्यक्तीने उपवास करावा. दूध आणि फळांचं सेवन करावं. शिवाय गुरुवारी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व भक्तांची सर्व संकटे दूर करते असंही म्हणतात. याशिवाय आर्थिक समस्याही घरातून दूर होतात. मात्र तुम्हालाही माहिती आहे का की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गुरुवारी चुकूनही करू नयेत, नाहीतर देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. आणि गुरुवारी देवी महालक्ष्मीची पूजा करणाऱ्यांनी कोणती चूक करू नये हेही आपण पाहूयात. असं म्हटलं जातं की गुरुवारी पतीपत्नीने आपापसात भांडण करू नये, त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. त्याचबरोबर गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत. गुरुवारी रात्री भात खाऊ नये आणि दूधही पिऊ नये असं म्हटलं जातं. दूध प्यायचं झाल्यास त्यामध्ये थोडी हळद टाकावी. अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला हातही लावू नये. पूजा शांत मनाने करावी. दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये. मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करणाऱ्यांनी मांसाहार करू नये. घाणेरडी किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. सोनं आणि तांब्याच्या खरेदी विक्रीसाठी गुरुवार हा दिवस उत्तम मानला जातो. धूप लावल्याने गृहकलह, ताण आणि अनिद्रेपासून मुक्ती मिळते. गुरु अशुभ किंवा कमजोर असेल तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं सेवन करावं. शिवाय मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करताना काही आकस्मिक अडचणी आल्या तर पूजा दुसऱ्या कोणाकडून तरी करून घ्यावी. उपवास मात्र स्वतःच करावा. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरामध्ये समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावरती देवीचा कायम वरद हस्त राहतो. श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले की जो माझं व्रत नित्यनियमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. त्याचबरोबर गुरुवार हा श्री दत्तगुरु आणि स्वामी महाराजांची उपासना करणाऱ्या भक्तांचा दिवस असल्यानेही यालाही खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारबद्दल सर्व माहिती आपण पाहिली आहे. माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी देवे नमः लिहा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.